नॉलेजग्रिड आयकॉन आहे याच्यावर आपण डबल क्लिक करूया. स्टार्ट बटणावरती क्लिक करूया. मराठी भाषा नॉलेज किट प्रॅक्टिकल MS Excel 2013 आपण सिलेक्ट करायचं आहे. आता मगाशी आपण होम टॅबमधले फॉर्मॅट पेंटर, इन्सर्ट कॉलम, कॉलम विड्थ आणि क्लिअर फॉर्मॅट. आता आपण पुढच्या ह्याच्यातले काही प्रश्न बघूया. त्याच्यामध्ये येत आहे सॉर्टिंग. सॉर्टिंग म्हणजे काय? तर आपल्याला डेटा असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर या पद्धतीने आपल्याला सॉर्टिंग करतो. असेंडिंग ऑर्डर याचा अर्थ होतो स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, Z to A म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, अशा ह्याच्यामध्ये आपण डेटा आपण सॉर्टिंग करू शकतो. आता आपण सॉर्टिंगचे प्रश्न बघूया. आपण कॉलम ई, त्याचं नाव आहे एच, हा A to Z या ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. ईमध्ये एच कॉलम आहे, हा आपण इथं सिलेक्ट करूया. डेटामध्ये इथं मला ऑप्शन आहे सॉर्ट, सॉर्ट बाय काय म्हणलं आपण एच, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, ओके, सबमिट. डी कॉलम डोनर नेम हा Z to A या ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. डोनर नेम इथनं आपण सिलेक्ट करायचं आहे. डेटामध्ये सॉर्ट, सॉर्ट बाय डोनर नेम, Z to A इथं आपण सिलेक्ट केलं ऑर्डर Z to A, ओके, सबमिट बटनावर क्लिक करा. आपलं उत्तर बरोबर आलेलं दिसेल. प्रश्न क्रमांक 3, कॉलम डी नेम ऑफ द कॅन्डिडेट हा A to Z ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा आयोजित करा. डीमध्ये नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेटामध्ये सॉर्ट, नेम ऑफ द कॅन्डिडेट, A to Z इथं आपण सिलेक्ट करूया. डेटा हा असेंडिंग ऑर्डरप्रमाणे इथं आपल्याला सॉर्टिंग झालेला दिसेल. कॉलम सी म्हणजे कॅन्डिडेट ID हा A to Z ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. कॉलम नंबर सी, त्याला म्हणलं आपण कॅन्डिडेट ID, डेटामध्ये सॉर्ट, कॅन्डिडेट ID, स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, ओके, सबमिट. एफ कॉलम A to Z ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. एफ कॉलम, त्याचं हेडिंग आहे मार्क्स. पुन्हा आपण डेटा टॅबवरती जाऊया. सॉर्ट म्हणूया आपण इथे, सॉर्ट बाय मार्क्स, A to Z त्यालाच म्हणलं आपण स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट, आणि ओके बटनावर क्लिक करा. डेटा आपल्याला सॉर्टिंग झालेला दिसेल तो असेंडिंग ऑर्डरप्रमाणे. डी कॉलम नेम ऑफ द कॅन्डिडेट Z2 या ऑर्डरमध्ये सॉर्ट करा. नेम ऑफ द कॅन्डिडेट, डेटामध्ये सॉर्ट, नेम ऑफ द कॅन्डिडेट, Z to A, ओके, सबमिट. कॉलम सी कॉलम ID Z to A या ऑर्डरमध्ये सॉर्ट करून डेटा अरेंज करा. कॅन्डिडेट ID, डेटामध्ये सॉर्ट, सॉर्ट बाय कॅन्डिडेट ID, लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, ओके, सबमिट. एफ कॉलम मार्क्स Z2 या ऑर्डरमध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा. एफ कॉलम, पुन्हा डेटा टॅबवरती क्लिक करूया. सॉर्ट, एफ कॉलम म्हणजे मार्क्स, उत्तर त्या क्रमाने लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजे Z to A, ओके, सबमिट बटनावर आपण क्लिक करू. कॉलम बी पर्टिक्युलर A to Z
या ऑर्डर मध्ये स्टार्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा। पर्टिक्युलर डेटा मध्ये सॉर्ट पर्टिक्युलर ए टू जेड ओके सबमिट करो। कॉलम बी पर्टिक्युलर जेड टू या ऑर्डर मध्ये सॉर्ट करून एक्सेल डेटा अरेंज करा। पर्टिक्युलर मध्ये डेटा मध्ये सॉर्ट बाय पर्टिक्युलर सेट टू ए ओके सबमिट। अशा पद्धतीने आपण डेटा सॉर्ट हा आपल्याला पर्टिक्युलर हेडिंग मध्ये आपण कसं सॉर्टिंग करणार। ए टू झेड म्हणजे चढत्या क्रमाने, झेड टू ए म्हणजे उतरत्या क्रमाने, म्हणजे त्याला आपण ए टू झेड म्हणजे त्याला म्हणतो स्मॉलेस्ट टू हायएस्ट, आणि याला म्हणलं आपण झेड टू ए म्हणजे काय म्हणलं आपण हायएस्ट टू लोएस्ट। आता पुढचं आपण बघूया बॅकग्राऊंड कलर मला कसा सेट करायचा आहे। बी 12 याला अंडरलाईन इफेक्ट करा आणि ऑरेंज बॅकग्राऊंड कलर अप्लाय करा। आता इथं आपल्याला एका वेळेला दोन कमांड वापरायचे। पहिलं म्हणजे बी 12 म्हणजे काय, तर बी कॉलम आणि 12वी रो, बी कॉलम आणि 12वी रो याला आपल्याला अंडरलाईन करायचं आहे। इथं मला ऑप्शन आहे अंडरलाईन। याला बॅकग्राऊंड कलर म्हणजे बॅकग्राऊंड इफेक्ट हा आपण त्याला काय द्यायचा आहे, ऑरेंज द्यायचा आहे। या ठिकाणी आपण गेलं की इथं आपल्याला दिसेल कलरचं नाव ऑरेंज, इथं आपण क्लिक करा आणि सबमिट बटणावरती क्लिक करा। आपलं उत्तर बरोबर आलेलं आपल्याला दिसेल। सेल रेंज ए टू ए ट्वेल्व चा बॅकग्राऊंड रंग बदलून तो रेड असा करा। ए टू टू ए 12 ए टू ए 12 त्याचा बॅकग्राऊंड कलर रेड करायचा आहे। या ठिकाणी आपण जाऊया फील कलरमध्ये रेड आहे। इथे दोन प्रकारचे रेड आहेत, एक डार्क रेड आहे आणि एक नुसता रेड आहे। आता आपल्याला ह्या ठिकाणी नुसता रेड हा बॅकग्राऊंड कलर आपण सिलेक्ट करायचा आहे। सबमिट बटणावरती आपण क्लिक करूया। सेल रेंज ए टू एच टूचा बॅकग्राऊंड कलर बदलून तो लाईट ग्रीनमध्ये करा। ए टू एच टू हे आपण सिलेक्ट करूया, त्याचा बॅकग्राऊंड कलर लाईट ग्रीनमध्ये घ्या। लाईट ग्रीनमध्ये सबमिट। सेल ए टूचा बॅकग्राऊंड कलर बदलून तो ब्ल्यू करा, तसेच त्याला इटॅलिक इफेक्ट अप्लाय करा।